नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर। नवीन सरकार स्थापन झाले तर पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे काय बहुतांश अभियोगिताधारकांना पडलेला प्रश्न। प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पद भरतीला मान्यता देणे न देणे हे मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत असते। बघूया काय होणार नवीन शासन निर्माण झाल्यास, आणि तेही आपल्या शिक्षक भरतीच्या बाबतीत। सध्या सुरू असलेल्या भरतीवर काही नकारात्मक परिणाम होणार नाही। सध्या जी 12,000 शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे, या भरतीवर नवीन शासन निर्मितीचा काहीही नकारात्मक परिणाम होणार नाही, झाला तर सकारात्मकच होईल, कारण या जागांना ऑलरेडी मान्यता मिळालेली आहे। शक्य झाल्यास ही जी रखडलेली शिक्षक भरती आहे हिला गती प्राप्त होऊ शकते, परंतु नकारात्मक असा कोणताही परिणाम यापुढे आता या भरतीवर होणार नाही असं चित्र दिसत आहे। दुसऱ्या 12,000 टप्प्याबाबत मात्र अनिश्चितता आहे। यापूर्वी शासनाने शिक्षकांच्या 24,000 जागा ह्या 2 टप्प्यात भरल्या जातील असे आश्वासन दिलेले आहे, आणि पहिल्या 12,000 जागांची अर्धी भरती केलेली पण आहे। आता प्रश्न आहे नंतरच्या 12,000 पदभरतीचा, तर त्यासाठी वर्तमान सरकार मान्यता देणारच याची काही शाश्वती नाही, आणि केलीच ही भरती तर सहजपणे केलेही जाईल। या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भूतकाळातील शासन हे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार आहे, त्यामुळे दुसऱ्या टप्प्याची भरती करून घेण्यासाठी विरोधी पक्ष आग्रही असणार आहे। ही भरती न केल्यास जनतेला हे सरळ सांगतील की आमच्या कार्यकाळात आम्ही 24,000 पदांची भरती करण्याचे नियोजन केले होते, परंतु हे शासन ती भरती करण्यास टाळाटाळ करत आहे। थोडक्यात काय, तर भूतकाळातील शासनाने दिलेली आश्वासने जर वर्तमान शासनाने पूर्ण केली नाहीत तर त्यांची टीका करण्याची एकही संधी विरोधी पक्ष सोडणार नाही, आणि यात भलं होणार आहे अभियोग्यता धारकांचं। शिक्षक भरतीच्या बाबतीत या शासनाची भूमिका सकारात्मक असेल असा अंदाज आहे, कारण यांच्या कार्याचा आढावा जर घेतला तर काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही पक्ष शिक्षक भरतीसाठी आग्रही होते। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षक भरतीसाठी केलेल्या आंदोलनात खूप वेळा सहभागसुद्धा नोंदविलेला आहे, म्हणून ही जी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे ही पार लवकरात लवकर पडेल असे चिन्ह दिसत आहेत। वर्तमान काळातील महागाईचा विचार करता शिक्षण सेवकांना मिळणारे मानधन हे अतिशय कमी आहे, अत्यल्प आहे, आणि त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी खुद शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच मंत्रालयात 1 महिन्यापूर्वी निवेदने सादर केली आहेत। या घटनेचा आधार जर घेतला तर शिक्षण सेवकांच्या मानधनातही वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे। सध्या सुरू असलेली शिक्षक भरती अतिशय हळुवारपणे पुढे सरकत आहे, पण यापुढे या भरतीला गती मिळण्याची शक्यता आहे, कारण जनतेचा विश्वास पक्का करण्यासाठी कोणताही नवीन पक्ष किंवा कोणतेही नवीन सरकार अगोदर प्रलंबित कामे मार्गी लावत असते। म्हणून लवकरच या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, आणि शक्य जर झालं तर पुढचा 12,000 टप्प्याची पदभरतीसुद्धा निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। महापोर्टल हे महाघोटाळेबाज आहे, सर्व मान्य झालेले आहे, फक्त त्या महापोर्टलसोबत ज्या लोकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत तेच फक्त याला पवित्र मानतात, चांगलं मानतात। लाखोंचा भ्रष्टाचार करून यात उमेदवार निवडले जातात, म्हणून हे पोर्टल बंद व्हावे यासाठी नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या आंदोलनात शिवसेनाचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते, त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता, म्हणून महाराष्ट्रातून हे महापोर्टल हद्दपार होण्याची चिन्हे आता आपल्याला पाहायला मिळतील, किंवा हे महापोर्टल महाराष्ट्रातून काढून टाकल्या जाणार आहे। वरील स्पष्ट केलेल्या मुद्द्यांबाबत असंच घडणार याची काही शाश्वती नाही, फक्त तो एक प्राथमिक अंदाज आहे, कारण शेवटी सरकार आहे ते निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे। मित्रांनो, शासन कोणतेही असो, चांगलं किंवा वाईट तेव्हाच ठरवलं जाईल जेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी हा सुखी व समाधानी असेल व प्रत्येक बेरोजगाराजवळ चांगली नोकरी असेल। एका विद्वान व्यक्तीचे विचार आठवले, सुशिक्षितांनी राजकारणाकडे मुळीच दुर्लक्ष करू नये, नाहीतर अंगठे बहाद्दरांची त्यांना चाकरी करावी लागणार आहे। धन्यवाद मित्रांनो।